अक्षरशः त्यांनी टँक उघडून दाखवला आम्हाला, तर पिण्याचं पाणी पिवळं आलेलं आहे, परंतु NMC च्या इकडे अजिबात लक्ष नाही आहे. नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरात रिकाम्या भूखंडावर पाणी साचत असल्याने डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढले असून महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ता बंडू ठाकरे यांच्या पुढाकाराने जिजामाता जनकल्याण बहुद्देशीय संस्था व पदाधिकारी यांच्या सहकार्याने झिंगाबाई टाकळी युनिव्हर्सिटी परिसरात फवारणी करण्यात आली. प्याचं पाणी आणि वापराचं पाणी आणि ते मागचे लोक जे बिल्डिंगचे लोक आहेत ते गडरचं म्हणजे ते पाईप फुटले पण ते काही सुधरून नाही राहिले आणि त्यांना बोलू बोलू आम्ही परेशान होऊन गेलो. आज मी बोललो पहिल्यापासून पण बोलून राहिलो पण ते ऐकतच नाही आणि पूर्ण आमचं पाणी पुरवत पाणी लिकित होऊन राहिलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पासून तुम्ही या समस्या. अरे बाबा ते 2-3 महिन्यापासून फक्त त्यांच्याशी एवढं म्हणणं आहे की तुम्ही फक्त रिपेअर करा आणि बरोबर सुसेवेत ठेवा. अजून काही नाही, बिमारी एवढी फैलून राहिली आहे आणि काही कमी जास्त झाली आहे जिम्मेदार राहणार नाही, करायचं आम्हालाच आहे. त्याच्यामुळे फक्त एवढंच आहे की त्यांनी रिपेअर केलं पाहिजे आणि सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मच्छर वगैरे लई येतात ना, किती लोक तब्येत खराब होतात. गेल्या 20 दिवसापासून बंडूभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये डेंग्यूची फवारणी चालू आहे. रोज सकाळी 8 ते 2 दुपारपर्यंत डेंग्यू फवारणी करून आम्ही पूर्ण बंडूभाऊला आणि मदत करतो आणि चांगलं काम आणि पूर्ण टीम पण आमच्या मदतीला धावून येतात. बंडूभाऊचे सहकार्य आम्हाला भरपूर लाभले आहे आणि बंडूभाऊमुळे डेंग्यूची जी फवारणी आहे 50% आमच्या टाकळीमध्ये परिपूर्ण झालेली आहे. संपूर्ण झिंगाबाई टाकळीमध्ये डेंग्यूची फवारणी यांनी केलेली नाही. खाली प्लॉट जे पडलेले आहे, खाली प्लॉटमुळं बाजूच्या लोकांना इतका त्रास होत आहे का अक्षरशः पाणी साचलेलं राहते, साचलेल्या पाण्यावर मच्छर होतात आणि डेंग्यूचा प्रसार होत आहे. तर जे खाली प्लॉट आहे, खाली प्लॉटवाल्यावर NMC मार्फत काहीतरी कारवाई झाली पाहिजे. मध्ये जी जुनी वस्ती आहे, त्या जुनी वस्तीमध्ये आम्ही संपूर्ण माझी टीम डेंग्यूची फवारणी करण्याकरिता आम्ही सुरुवात केली 7:30 फवारणी करता करता आमच्या हे लक्षात आलं आणि SRA बिल्डिंगपर्यंत आम्ही आलो. तिथल्या लोकांच्या समस्या पाहून मलाही एक हे वाटलं का हे लोक इथे राहते कसे, कारण यांचं पिण्याच्या पाण्याची जी समस्या आहे अक्षरशः त्यांनी टँक उघडून दाखवला आम्हाला, तर पिण्याचं पाणी पिवळं आलेलं आहे, परंतु NMC च्या इकडे अजिबात लक्ष नाही आहे. यांनी वारंवार कंप्लेंट केली, परंतु थातुरमातुर यांचं काम केलेलं आहे आणि काम केल्यानंतर परत ते पिवळं पाणी येऊन राहिलं. इथली समस्या खूप मोठी आहे. आमचे आमदार माननीय विकासभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आम्ही सामाजिक कामं करायला निघालो. झिंगाबाई टाकळीमध्ये 15 दिवसापासून आपण डेंग्यूची फवारणी करत आहे, तर आज SRA बिल्डिंगमध्ये आपण संपूर्ण दोन्ही बिल्डिंगमध्ये फवारणी केली. फवारणी करत असताना हे लक्षात आलं का NMC 15 वर्षापासून जे महानगरपालिकेमध्ये BJP ची सत्ता आहे ते सबसेल खोटी ठरलेली आहे. फक्त NMC एकच काम करते. आज 15 वर्षामध्ये 70% म्हणजे 70% टॅक्स वाढवले यांनी आणि टॅक्स वसुलीचे कार्यक्रम यांचा चालू आहे, पण लोकांच्या स्वास्थ्याकडे यांचं अजिबात लक्ष नाही. डेंग्यूचा प्रकोप झिंगाबाई टाकळीमध्ये एवढा वाढला होता, परंतु कोणी आलं नाही. ऑनलाईन तक्रार केली तर फक्त एकच घर करतात. तेव्हा आमच्या लक्षात आलं का एक घर केलं तर दुसऱ्या घरी जर हे गेले नाही, मग आम्ही ठरवलं का आम्ही सामाजिक लोक जे आहोत झिंगाबाई टाकळीतले, आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही 2 लोक ठेवले, 2 पंप घेऊन डेंग्यूची फवारणी घरोघरी जाऊन करत आहोत. कोमरगावची रिपोर्ट, N7 न्यूज व्हॉइस, नागपूर.